जळगावमध्ये जळगावचे काही प्रवासी नेपाळला गेले. 27 जणांचा मृत्यू झाला एका बस अपघातात नेपाळमध्ये. सगळ्या जळगाव जिल्ह्यामध्ये अत्यंत सन्नाटा पसरलेला आहे. झालेली दुर्दैवी घटना एवढी मोठी झालेली आहे की जवळपास बऱ्याचशा तालुक्यात त्या मृत व्यक्तींची गावं आहेत आणि सरकार सेलिब्रेशन करायला तिथं जात आहे. याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. सेलिब्रेशन सरकार करतंय, त्या ठिकाणी स्वतः पंतप्रधानांना आणून मोठमोठ्या पद्धतीने सभा करतंय. तेवढी दुर्दैवी घटना घडली आहे. खरं म्हणजे सरकारला जर चाड असेल, त्याची काही हे असेल, तर सरकारने हा कार्यक्रम रद्द केला पाहिजे, काही दिवस जाऊन दिले पाहिजे. कारण सगळा जळगाव जिल्हा शोकाकुल आहे आणि त्याचे प्रचंड छाया त्या ऍक्सिडेंटची परिणाम जळगाव जिल्ह्याच्या जनतेवर झालेला आहे. मला वाटतं की सरकारने हा प्रसंग बघून की व्यवस्थितचा कार्यक्रम टाळला पाहिजे. किमान नरेंद्र मोदी साहेबांना किमान सांगितलं पाहिजे असं झालंय, कदाचित तेच स्वतः टाळेल.